आरक्षणाचा मुद्दा निघाला, तुम्ही म्हटलं की याच्यावरनं आरक्षणाचा एक मुद्दा होता लोकसभेला, लोकसभेच्या निवडणूक प्रचारामध्ये आणि या प्रचारात तुम्हाला काय फरक दिसतो आहे तुमच्या विरोधकांकडून झालेला? कारण आम्ही बघतो आहे तुम्ही आत्ता म्हणताना मुद्दे मांडले, विकासाचा तुम्ही मुद्दा म्हणतात, लाडकी बहिणी किंवा इतर योजना आणल्यात, पण आम्ही बघतो आहे काही मुद्दे राज्यातले ते परत परत येत आहेत. पक्ष चिन्ह, पक्षाचा खरा मालक कोण, हेच मुद्दे. काय पक्ष काय, लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे, बहुमत ज्याच्याकडे आहे आज पक्ष त्याच्याकडे आहे. आज त्यांच्याकडे 13-14 आमदार, आमच्याकडे 50 आमदार, अजितदादांकडे 40 आमदार. लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे. जेव्हा निवडणूक आयोग किंवा कोर्ट त्यांच्या बाजूने निकाल देतो तेव्हा ते चांगलं असतं, ती यंत्रणा चांगली. ते जिंकल्यावर EVM चांगलं, हरल्यावर EVM बोगस. हे असं कसं काय दुटपी, एक भूमिका घ्यायला पाहिजे.